144 जागा मिळाले पाहिजेत ही भूमिका आपले उपमुख्यमंत्री यांनी देखील काल एका भाषणात व्यक्त केलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या सर्व महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की राष्ट्रवादीने अधिक स्पष्टपणाने यांच्या भूमिका घेणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की 144 लढवणं हा आपल्या राष्ट्रवादीचा प्रयत्न पण प्रसंग आला तर आपल्याला 288 लढवावे लागतील अशी भूमिका ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे भाष्य दिसत आलेले आहेत त्यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असते म्हणून निवडणूक विधानसभेची लढवायची की नाही पण आपण कायम तयार असणं गरजेचं आहे उद्याच्या अर्थसंकल्पात दिसते आता रेल्वेचं बजेट मांडण्यात काही फारसं अर्थ राहिला नाही कारण ऑलरेडी त्यांनी भाडेवाढ केलेली आहे आणि 3 महिन्यात सगळ्यात चतुराई आमच्या मनमोहन सिंग नरेंद्र मोदींच्या सरकारची अशी आहे की पुढचे 3 महिने काही वाढ करणार नाही म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेनंतर या राज्याला आणि देशाला एवढे महागाईला तोंड द्यायची गरज पडणार आहे की जे 3 महिने वाढ करायची नाही आणि एकदम मग विधानसभेचं निवडणूक मतदान झालं किती वाढ होण्याची शक्यता आहे असं मला दिसतं धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत एक मागणी होती सार्वजनिक जीवनात कोण कोणाबरोबर कधी कुठल्या कार्यक्रमाला जातो याच्यावरून निष्कर्ष काढण्याची आवश्यकता नाही अजितराव घोरपडे असतील विलासराव जगताप असतील ते माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली विलासराव जगतापांच्यावर पण ती छोटी आघाडी धर्म पाळण्याच्या हेतूनच केली पण आम्हाला आमच्या या जिल्ह्यातला पक्ष वाढवायचा आहे पक्ष संघटनेचे जे काही प्रमुख नेते कार्यकर्ते हे आमच्या पक्षात असले पाहिजेत अशी आमची भावना आहे आज विलासराव जगतापांच्यावर जरा कारवाई जरा अन्यायकारक वाटत नाही का त्याच्यानंतर कारण की राष्ट्रवादीत लोकसभेचं हे केलं किंवा पदवीधरला सुद्धा बंडखोरी केली परंतु फक्त विलासराव जगतापांच्या कारवाई केली ते पण काँग्रेसच्या उमेदवाराचं काम केलं नाही विलासराव जगतापांच्या कारवाई झाली आणि तरी विलासराव जगतापांच्या बरोबर शेवटी असं आहे की आम्हाला त्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी जय मार्गाचा अवलंब करावा लागेल तो आम्हाला करायलाच पाहिजे आणि विलासराव जगतापण त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी त्या फक्त एकट्या विलासराव जगतापांच्या कारवाई केलेली आहे शेवटी तो काळ असा होता की आघाडी धर्म पाळण्यासाठी आमच्या बाजूनी मेसेज समाजात प्रतीक पाटलांना मतदान व्हावं म्हणून क्लिअर देण्यासाठी आम्ही ही कारवाई केलेली शेवटी त्यांचं आणि आमचे संबंध आजही चांगले आहे आणि आम्हाला राष्ट्रवादी बळकट करायचे त्यामुळे त्यांना घेऊन अन्य कार्यकर्ते त्यांना घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न कारवाई मागे होऊ शकते विधानसभेच्या निवडणुकीत